नमस्ते बच्चों, ऑनलाइन क्लास में आप सभी का राजेंद्र पाल की ओर से स्वागत है। चलिए पाठ 3, पाठ का नाम है गिल्लू। तो इस पाठ की लेखिका महादेव वर्मा। कल की अवधि में हमने इस पाठ पर प्रकाश डालते हुए वर्मा जी का परिचय कराया, उनका जन्म कहाँ हुआ, उनके माता पिता का नाम क्या था, उनकी पढ़ाई कहाँ तक हुई, उनकी प्रमुख रचनाएं कौन सी है, उन्हें कौन सा पुरस्कार दिया गया, ऐसे आदि बातों पर प्रकाश डालते हुए हमने पाठ के आशय पर भी प्रकाश डाला। यानी पाठ के आशय में बताया गया कि पशु पक्षी भी भावनाएं होती है, उनमें खुशियाँ होती है, उन्हें दुख होता है, ऐसे बातों पर प्रकाश डालते हुए जब आते हैं तो वर्मा जी ने सुबह सुबह उठकर क्या है देखते हैं तो बरामदे में जो दीवार को लगकर एक गमला रखा हुआ था तो दो कौवे क्या करते हैं छुआ छुआवल जैसा खेल खेलते रहते हैं। तो उन्हें देखकर काक पुराण की वर्मा जी को याद आती है, कौओं के बारे में विचार करती रहती हैं, यानी कौवे फिर से मानव जब मर जाता है तो वो कौवा बनकर जन्म लेकर क्या है कुछ पाने के लिए फिर आते हैं, फिर क्या है हमें हमारे प्रियजनों का आने का संदेश भी हमें पहुंचाते हैं, ऐसे काक पुराण के बारे में धारणा है। साथ ही साथ यह बताया गया कि कौओं का कर्कश स्वर क्या है अपुशकन भी माना जाता है। इस प्रकार कौओं के बारे में सोचती रहती है, उन कौओं को देखकर, उन कौओं के स्वभाव को देखकर सोचती रहती है। तो उनमें अचानक क्या है वे आगे कहती है, देखिए मेरे काक पुराण के विवेचन में अचानक बाधा पड़ी, क्योंकि गमले और दीवार की संधि में छिपे एक छोटे से जीव पर मेरी दृष्टि रुक गई। निकट जाकर देखा गिलहरी का एक छोटा सा बच्चा है जो संभवतः घोंसले से गिर पड़ा है और अब कौवे जिसमें सुलभ आहार खोज रहे हैं। यानी काक पुराण के बारे में यानी कौओं के बारे में सोच रही थी तो अचानक वर्मा जी की दृष्टि एक गमले के दीवार को लगकर जो गमला था गमले के संधि पर पड़ती है। यानी कौओं के विचार करते समय अचानक उनके विचारों में बाधा पड़ती है और एक छोटे सा जीव जो दीवार को लगकर जो गमला है वो गमले के और इधर दीवार है, दीवार के संधि में एक छोटा सा जीव गिलहरी का बच्चा जो निश्चेष्ट होकर पड़ा है उस पर जाकर उनकी दृष्टि जाकर रुकती है। रुकने के बाद निकट जाकर देखती है, वर्मा जी कौन सा जीव है क्या पड़ा है बोलकर देखती है तो पता चलता है कि गिलहरी का एक छोटा सा बच्चा गिर पड़ा है, घोंसले से गिर पड़ा है और अपनी जान बचाने के लिए वह दीवार की संधि और गमला और दीवार के संधि में जाकर वह पड़ा है और कौओं की दृष्टि उस पर पड़ी और दो कौवे क्या है उस पर झपट पड़े हैं, उसका खाना चाहते हैं, उसे मारकर खाना चाहते हैं, अपना सुलभ आहार खोज रहे हैं, ऐसा वर्मा जी कहती है। ಅಂದ್ರೆ ವರ್ಮಾಜಿ ಅವರು ಕಾಗೆಗಳ ಬಗ್ಗೆ ವಿಚಾರ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಅಚಾನಕ ಅವರ ವಿಚಾರದಲ್ಲಿ ಒಂದು ಅಡೆತಡೆ ಉಂಟಾಗ್ತದ. ಅವಾಗ ಅವ್ರು ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಹೂಕುಂಡ ಮತ್ತು ಗೋಡೆಯ ಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಒಂದು ಸಣ್ಣ ಜೀವಿ ಅಳಲಿನ ಮರಿ ತನ್ನ ಗೂಡಿನಿಂದ ಬಿದ್ದು ಅಲ್ಲಿ ಹೋಗಿ ಸಂಧ್ಯಾ ಆಡ್ಕೊಂಡು ಕುಂತರಿ, ಅವ್ರ ದೃಷ್ಟಿ ಅದ್ರ ಮೇಲೆ ಬಿಡ್ತದ ಆ ಸಂಧಿ ಮೇಲೆ. ಅಲ್ಲಿ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ನೋಡ್ತಾರೆ ಏನದ ಅಂತ, ಹಿಂಗೆ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ನೋಡಿದಾಗ ಗೊತ್ತಾಗ್ತದೆ ಒಂದು ಸಣ್ಣ ಜೀವಿ ಅಳಿಲಿನ ಮರಿ ಏಕ್ ಛೋಟಾಸ ಜೀವ್ ಗಿಲರಿ ಕಾ ಬಚ್ಚಾ ಘೋಸ್ಲೆ ಸೇ ಗಿರ್ ಕರ್ ಕ್ಯಾ ಹೇ ವ ದೀವಾರ ಔರ್
कमले के संधि में जाकर अपनी जान बचाने के लिए वहां जाकर पड़ा है। और कौवे क्या कर रहे मालूम है, कागल ऐन मरता गोते अलीलिन मरी नोड़ी तन आहार रूप मे तनग तीन तिल्कु अदर मेले आक्रमण माता आक्रमण माता मदद तक वर्माजीवर एक दूसरे पर आक्रमण कर रहे, एक दूसरे का छुआ छोल जैसा खेल खेल रहे, लेकिन सच बात वो नहीं है। वंदक मुटाट आड़ता है हूकुंड सतमकु अदर हिर हम नोड़ तक जब पास जाकर देखते हैं तो सच्चाई का पता चलता है, सत्य का पता चलता है कि कवे छुआ छोल जैसा खेल नहीं खेल रहे थे, बल्कि उस घोंसले से गिरे हुए छोटे से जीव को खाने के लिए उस पर आक्रमण कर रहे थे। सत्य बात यह थी। और वो अपनी जान बचाने के लिए गमला और दीवार के संधि में जाकर निश्चेष्ट होकर पड़ा था अंत हेल्ता रे। अब तन प्राण उल्सको कड़ी अब होगी हूकुंड गोड़िया संधियल होगी आड़कोण्री अद्कनता कायू मुटाट आड़ता अब अवेनताप अरे अद्वन तीन असण जीवन तीन अंत अदर मेले आक्रमण माते निज दृष्टि सत्य यह रीति इतद्री काकी चौंचों के दो घाव उस लघु प्राण के लिए प्राणी के लिए बहुत थे, अथा वह निश्चेष्टा गमले से चिपका पड़ा था। काक को द्वय यानी दो कौओं के चोंचों से उस छोटे से जीव पर आक्रमण किए थे और घाव किया था, और वो छोटे से जीव के लिए एक छोटे से जीव के लिए दो कौओं का चोंचों का जो घाव था उसके लिए बहुत कुछ था। और वह दो तो चोंचों के कौओं के दो चोंचों के घाव से क्या है वह निश्चेष्ट होकर उस संधि में जाकर पड़ा था अंत हेल्ता अंदर एरू कगे तकिनिंद अब बित तण वो गिरते ही उस पर आक्रमण करके अपने चोंचों से उस पर घाव घायल किए थे। अंदर बित तण एरू कगेमु तकिनिंद तूपाद चुच्चिवरी आव अदर शरीर रक्त बरता सण जीवी अब ताण उल्सको सल अली ಹೋಗ ಆಡ್ಕೊಂಡು ಕುಂತಿತ್ತು ಅಲ್ಲಿ ಪ್ರಜ್ಞೆ ನಿಶ್ಚೇಷ್ಟನೇ ಪ್ರಜ್ಞೆಯನ್ನು ತಪ್ಪಿಕೊಂಡು ಬಿದ್ದಿತ್ತು ಬೇಹೋಶ ಬಿದ್ದಿತ್ತು ಅಂತೇಳಿ ಪ್ರಜ್ಞಾಹೀನ ಸ್ಥಿತಿ ಮೇ ಪಡಾ ಥಾ ವೋ ಛೋಟಾ ಸಾ ಜೀವ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಸಬ್ನೆ ಕಹಾ ಕವೋ ಕಿ ಚೋಚ್ ಕಾ ಘಾವ್ ಲಗ್ನೆ ಕೆ ಬಾದ್ ಯಾ ಬಚ್ ನೈ ಸಕ್ತಾ ಅಥಾ ಇಸೆ ಐಸೆ ಹಿ ರಹನೆ ದಿಯಾ ಜಾವೆ। ಇಸ್ ದೃಶ್ಯ ಕೋ ಕೇವಲ ಮಹಾದೇವ ವರ್ಮಾ ಅಕೇಲೆ ನಹೀ ದೇಖ್ ರಹೀ ಥಿ, ಅಡೋಸ್ ಪಡೋಸ್ ಕೆ ಲೋಗ್ ಭೀ ಆಕರ್ ದೇಖ್ ರಹೀ ಥೆ। ಔರ್ ಮಹಾದೇವ ವರ್ಮಾ उसके पास जाकर देखती है, लोग कहते हैं कौओं के घाव लगने के बाद कोई भी जीव जंतु बच नहीं सकता, उसे वही नहीं वैसे ही पड़े रहने दीजिए, उसे मर जाने दीजिए, उसे हाथ मत लगाइए बोलकर क्या है वहां पर उपस्थित सारे लोग पड़ोसी लोग क्या है वर्मा जी को कहते हैं। अंदर अद प्रज्ञे तपि बिद बिट एर कगे चुच्च बिटोदक ಅವರು ಪ್ರಜ್ಞೆ ತಪ್ಪಿಕೊಂಡು ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಗೋಡೆ ಮತ್ತು ಹೂಕುಂಡದ ಸಂಧಿಯಲ್ಲಿ ಬಿದ್ದದು। ಅಲ್ಲಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕ ಜನ ಕೂಡ ಈ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ, ವರ್ಮಾಜಿಯವರು ಹತ್ತಿರ ಬಂದು ಅದನ್ನು ಪ್ರಾಣ ಕಾಪಾಡಬೇಕಂತ ಇದ್ದಾರೆ। ಆಗ ಉಳಿದ ಜನರು ಹೇಳ್ತಾರೆ ವರ್ಮಾಜಿಯವರೇ ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಅವರೇ ಅದಕ್ಕೆ ಅಲ್ಲೇ ಬಿದ್ದಬೇಡಿ, ಅದಕ್ಕೆ ಮುಟ್ಟಬೇಡ್ರಿ, ಅದಕ್ಕೆ ಹಿಂಡಲಿಕ್ಕೆ ಹೋಗಬೇಡ್ರಿ ಎರಡಂದ್ರೆ ಯಾಕಂದ್ರೆ ಎರಡು ಕಾಗೆಗಳು ತನ್ನ ಕೊಕ್ಕಿನಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಕಚ್ಚಿಬಿಟ್ಟವ ಚುಚ್ಚಿಬಿಟ್ಟವ ಅದು ರಕ್ತ ಬರ್ತಾ ಇದೆ। ಕಾಗೆಗಳು ಕೊಕ್ಕಿನಿಂದ ತಿವಿದ ಮೇಲೆ ಯಾವುದೇ ಜೀವಜಂತು ಬದುಕುಳಿಯಂಗಿಲ್ಲ, ಹೀಗಾಗಿ ಅದು ಹೇಗೂ ಸತ್ತು ಹೋಯ್ತದ, ಅದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟು ಬಿಡ್ರಿ ಅಂಥೇಳಿ ಜನ ಮಹಾದೇವರ್ಮವ್ರಿಗೆ ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರ್ರಿ। ಆದರೆ ಮಹಾದೇವರ್ಮವರು ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳ ಬಗ್ಗೆ ಅಪಾರ ಪ್ರೀತಿ ದಯೆ ಕರುಣೆ ಇತ್ತು, ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳನ್ನು ತನ್ನ ಮಕ್ಕಳಂತೆ ನೋಡ್ಕೊಳ್ತಾ ಇದ್ದರು, ಹೀಗಾಗಿ ಅವ್ರ ಮನಸ್ಸು ಒಪ್ಪಲಿಲ್ಲರಿ ಅದು ಅವ್ರ ಮಾತಿಗೆ ಕೇಳಲಿಲ್ಲ ಅವರು। ಸಬ್ನೆ ಕಹಾ ಕೌಂಕಿ ಚೋಂಚೋಂ ಕಾ ಘಾವ್ ಲಗ್ನೆ ಕೆ ಬಾದ್ ಯಾ ಬಚ್ ನೈ ಸಕ್ತಾ ಅಥಾ ಇಸ್ ಐಸೆ ಹಿ ರಹನೆ ದಿಯಾ ಜಾವೆ ಅಂತ ಹೇಳ್ತಾರೆ। ಪರಂತು ಮನ್ ನಹೀ ಮಾನಾ, ಕಿಸ್ಕಾ ಮನ್ ನಹೀ ಮಾನಾ, ಮಹಾದೇವ ವರ್ಮಾ ಕಾ ಮನ್ ನಹೀ ಮಾನಾ, ವೋ ಕಹತೀ ಹೈ ಪರಂತು ಮನ್ ನಹೀ ಮಾನಾ, ಉಸೆ ಹೊಲೆ ಸೆ ಉಠಾಕರ್ ಅಪನೆ ಕಮರೆ ಮೇ ಲಾಯಿ,
फिर रुई से रक्त पोंछकर घावों पर पेनिसिलिन का मरहम लगाया। कई घंटे के उपचार के उपरांत उसके मुंह में एक बूंद पानी टपकाया जा सका। यानी वर्मा जी कह रही है, मेरा मन नहीं माना, एक छोटे से जीव, इतने छोटे से जीव पर जब वो निश्चेष्ट पड़ा है, कवों की चोंचों से वो प्रज्ञाहीन स्थिति में है, लोग तो कह रहे हैं उसे मरने जाने दीजिए, कवे खाने दीजिए, उस पर छुइए मत, इस प्रकार तरह तरह बातें कर रहे लोग, लेकिन वर्मा जी का मन नहीं माना, क्योंकि वो पशु पक्षियों के प्रति अपना अपार प्रेम था, वो बहुत ही ममतालु थी, दयालु थी, कृपालु थी। वर्मा जी पशु पक्षियों को अपने संतान से भी बढ़कर, अपने बच्चों से बढ़कर प्यार करती थी, इसलिए वर्मा जी का मन नहीं माना, कवों को भगा दिया और होले से जाकर दीवार की संधि में से उस छोटे से जीव को क्या करती है, हाथ में उठा कर लाती है इस प्रकार, और अपने कमरे में ले जाती है। कमरे में ले जाकर उसका रक्त साफ करती है, रुई से, रुई यानी हत्ती, कपास से उसका घावों को साफ करती है, फिर उस पर एक पेनिसिलिन का मरहम लगाती है, जहां पर घाव लगा होता है वहां मरहम लगाती है। लगाने के बाद उसका उपचार करने के बाद उसके मुंह में एक बूंद पानी टपका देती है, एक बूंद पानी टपका देती है। फिर आगे देखिए वर्मा जी क्या कहती है, तीसरे दिन वह इतना अच्छा और अस्वस्थ हो गया कि मेरी उंगली अपने दो नन्हे पंजों से पकड़कर नीली कांच की मोतियों जैसी आंखों से इधर उधर देखने लगा। तीसरे दिन वह इतना अच्छा हो गया, तंदुरुस्त हो गया, उसके जान में जान आ गई। और तीसरे दिन क्या करने लगा, जब महादेव वर्मा उठाने जाते हैं तो अपने आगे के नन्हे नन्हे पंजों से महादेव वर्मा की उंगलियों को इस तरह पकड़ने लगता था, पकड़कर अपनी नन्नी नन्नी मोतियों जैसी आंखों से इधर उधर ताकने लगा या देखने लगा। इस प्रकार महादेव वर्मा ने गिल्लू की जान बचाई। प्रश्न जब आता है, महादेव वर्मा ने गिल्लू की जान किस तरह बचाई, बोलने के बाद इस तरह लिखना चाहिए, अंदर वर्मा जो रहता इधर है, अक्क पक्का जन रहता इधर, मुठ बेड़ी साहिल बेड़ी कागे कच्चे में उड़ेंगे ಅದ್ರ ಹತ್ರ ಹೋಗ್ಬೇಡ್ರಿ ಅಂದ್ರ, ಆದ್ರೆ ವರ್ಮಾಜಿಯವ್ರ ಮನಸ್ಸು ಒಪ್ಪಲಿಲ್ಲರಿ, ಅವರು ಕರುಣಾಮಯ ಆಗಿದ್ರು, ಮಮತಾಮಯ ಆಗಿದ್ರು, ದಯಾಮಯ ಆಗಿದ್ರು, ಪಶು ಪಕ್ಷಿಗಳೇ ತನ್ನ ಮಕ್ಕಳಿಗಿಂತ ಹೆಚ್ಚಿಗೆ ಪ್ರೀತಿಸ್ತಿದ್ರಿ, ಹೀಗಾಗಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಆ ಜನರ ಮಾತಿಗೆ ಬೆಲೆ ಕೊಡಲಾರ್ದನೆ ನಿಧಾನವಾಗಿ ಹತ್ತಿರ ಹೋಗಿ ಕಾಗೆಗಳನ್ನು ಹೊಡೆದು ಓಡಿಸಿ ಆ ಸಣ್ಣ ಜೀವಿಯನ್ನು ನಿಧಾನವಾಗಿ ಎತ್ಕೊಂಡು ಬಂದು ತನ್ನ ರೂಮಿನಾಗ ಒಯ್ತಾರ್ರಿ, ಒಯ್ದು ಅದಕ್ಕೆ ಹತ್ತಿದಂಥ ಗಾಯಗಳನ್ನು ಏನಾಗಿತ್ತು, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ಗಾಯ ಆಗಿತ್ತು, ಎಲ್ಲೆಲ್ಲಿ ರಕ್ತ ಬಂದಿತ್ತು, ಅದನ್ನು ಹತ್ತಿಯಿಂದ ಸಾಫ್ ಮಾಡಿ ಅದಕ್ಕೆ ಪೆನ್ಸಿಲಿನ್ ಮರಮ್ ಹಚ್ತಾರ್ರಿ, ಪೆನ್ಸಿಲಿನ್ ಅಂತ ಮಲಮ್ ಹಚ್ತಾರ, ಅದಕ್ಕೆ ಔಷಧಿ ಹಚ್ತಾರ, ಹಚ್ಚಿ 2-3 ಗಂಟೆದ ನಂತರ ಅದರ ಬಾಯ್ದಾಗ ಒಂದು ಹನಿ ನೀರು ಹಾಕ್ತಾರ, ಏಕ್ ಬೂಂದ್ ಪಾನಿ ಟಪ್ಕಾಯಿ ನೀರು ಹಾಕ್ತಾರೆ, ನೀರು ಹಾಕಿದ ಮ್ಯಾಕ 3ನೇ ದಿನಕ್ಕೆ 3 ದಿವಸದ ನಂತರ ಅದರಲ್ಲಿ ಸ್ವಲ್ಪ ಎನರ್ಜಿ ಬರ್ತದ, ಅದನ್ನು ಸ್ವಲ್ಪ ಅದರಲ್ಲಿ ಚಂಚಲತೆ ಮೂಡಲಾಗ ಶುರು ಮಾಡ್ತದ ಆ ಸಣ್ಣ ಜೀವಿಯಲ್ಲಿ. ಅವಾಗ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಮತ್ತೆ ಅದಕ್ಕೆ ಎತ್ಕೊಳಕ್ಕೆ ಹೋದಾಗ ಆ ಸಣ್ಣ ಜೀವಿ ಏನು ಮಾಡ್ತದ, ವರ್ಮಾಜಿಯವರಿಗೆ ತನ್ನ ಮುಂದಿನ ಕಾಲಿನ ಬೆರಳಿನಿಂದ ಉಗುರಿನಿಂದ ಹೀಗೆ ಹಿಡಿದು ಆ ಕಡೆ ಈ ಕಡೆ ತನ್ನ ಮುತ್ತಿನಂಥ ಹವಳದಂಥ ಕಣ್ಣಿನಿಂದ ಕೆಂಪಾದ ಕಣ್ಣಿನಿಂದ ಪಿಳಿ 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 ಈ ಕಡೆ ಆ ಕಡೆ ನೋಡ್ಲಾ ಶುರು ಮಾಡ್ತೀರಿ. ಈ ರೀತಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಆ ಅಳಿಲಿನ ಮರಿಯ ಪ್ರಾಣವನ್ನು ಕಾಪಾಡಿ ಉಪಚಾರ ಮಾಡಿದ್ರು. ಪರೀಕ್ಷೆಯಲ್ಲಿ ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ತದ, 4 ಮಾರ್ಕ್ಸಿನ ಪ್ರಶ್ನೆ ಬರ್ತದೆ, ಒಂದೊಂದ್ಸಲ 2 ಮಾರ್ಕ್ಸ್ನಾಗ ಬರ್ತದ. ವರ್ಮಾಜಿನೇ ಗಿಲ್ಲು ಕಿ ಜಾನ್ ಕಿಸ್ ಪ್ರಕಾರ ಬಚಾಯಿ, ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಪ್ರಶ್ನೆ ಆತ ಆಯ್ತು, ಲಿಖನಾ ಚಾಯಿ, ಬರಿಬೇಕ್ರಿ, ಈ ರೀತಿ ಬರಿಬೇಕು ಅಂದ್ರೆ ಅದ್ರ ಕಣ್ಣುಗಳು ಹೆಂಗಿರ್ತವ, ಉಂಗುರ ಮೇಲಿಂದ ಕೆಂಪನ ಹಳ್ಳ ಇದ್ದಂಗ ಅಳಿಲಿನ ಕಣ್ಣುಗಳು ನೋಡ್ರಿ, ಕೆಂಪಾಗಿರ್ತಾವ್ರಿ, ಪಿಳಿ 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 ಸಣ್ಣ ಜೀವಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತದ. ಆಕಿನ ತಾಯಿ ಹೃದಯ ಇತ್ತು, ಮಮತಾಕ ಹೃದಯ ಇತ್ತ, ಮಾಕ ಹೃದಯ ವಾಲಿತಿ, ಜೀವ ಜಂತುವಿಗೆ ಪ್ರತಿ ಉಸ್ಕೆ ದಯಾಲು ತಿ ಮಮತಾಲು ತಿ ವರ್ಮಾಜಿನೇ, ಇಸ್ಲಿಯೇ ಕಿಸಿ ಕಿ ಬಾತ್ ಕೋ ನಾ ಸುನ್ತೇವೆ ಆಗೇ ಬಡ್ಕರ್
उसे घर में कमरे में ले जाती है, पेंसिलिन का मरहम लगाती है, उसके घावों को साफ करती है, एक बूंद पानी टपकाती है, तीसरे दिन वो तंदुरुस्त होकर क्या है वर्मा जी के हाथों को तो अपने नन्हे नन्हे पंजों से, आगे के पंजों से इस प्रकार पकड़ कर क्या है अपने नन्नी चमकीली मोती जैसे आंखों से क्या इधर उधर देखने लगता है। इस प्रकार क्या वर्मा जी ने गिल्लू की जान बचाई। चलो आगे चलती हैं, आगे क्या होता है देखिए। तीन चार मास में उसके स्निग्ध रोए, झब्बेदार पूंछ और चंचल चमकीले आंखें सबको स्मित करने लगी। तीन चार मास के बाद स्निग्ध रोए, स्निग्ध यानी चिकने बाल, बाल अंदर कूदलो रोम, चिकने अंदर होड़पाद कूदलो मैमेल बंद बिट्टो अदरदो, झब्बेदार पूंछ, पूंछ अंदर बाल, झब्बेदार अंदर अदर बाल आ कूदलिंद तुमकोंडेनप्प दप्पगागलक शुरु माड्त्रि, और चंचल चमकीली आंखें सबको स्मित करने लगे। तीन चार महीने के बाद वह इतना अच्छा हो गया, इतना तंदुरुस्त हो गया कि उसके शरीर पर बाल आ गए, बाल आ गए, उसका जो पूंछ था पूंछ पर ऊपर भी बाल आ गया और उसका पूंछ भी मोटा दिखने लगा, और वह चंचल चमकीले आंखों से वर्मा जी के घर में उछल कूद करने लगा। इस दृश्य को देखकर क्या है पड़ोसियों को आश्चर्य होने लगा, वो आश्चर्यचकित होने लगे, पड़ोसी लोग सबको स्मित करते था गिल्लू बोलकर क्या है वर्मा जी गिल्लू के बारे में कहती है। अंदर मूर्ना तिंगल नंतर अदर शरीर मेले मृदुवाद कूदल बंदबिट्रे, ಮೃದುವಾದಂತ ಫಳಫಳ ಹೊಳೆವಂತ ಅದರ ಮುಖದ ಮೇಲೆ ಅದರ ಶರೀರದ ಮೇಲೆ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಕೂದಲು ಬಂದ್ಬಿಟ್ಟು, ಆ ಬಾಲ ಇತ್ತು ಅಂದ್ರೆ ಉದ್ದಕ್ಕೆ ಬಾಲ, ಆ ಬಾಲದ ಮೇಲೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದರ ಕೂದಲು ಬಂದು ಬಾಲ ದಪ್ಪ ಕಾಣ ಶುರು ಮಾಡ್ತಾರೆ, ದಪ್ಪ ಕಾಣ ಶುರು ಮಾಡ್ತು. ಆಮೇಲೆ ತನ್ನ ಮುತ್ತಿನಂತ ಫಳಫಳ ಹೊಳೆವಂತ ಕೆಂಪನ ಕಣ್ಣಿನಿಂದ ಎಲ್ಲ ಕಡೆ ನೋಡ್ಕೋತಾ ಮನೆ ತುಂಬ ಎಲ್ಲ ಚಿಳ್ಳ್ಯಾಗ ಶುರು ಮಾಡ್ತು, ಒಳ್ಳೆ ಶುರು ಮಾಡ್ತು. ಈ ದೃಶ್ಯವನ್ನು ನೋಡಿ ಅಕ್ಕಪಕ್ಕದ ಜನರಿಗೆ ಬಹಳ ಆಶ್ಚರ್ಯ ಆಗಿತ್ತು. ಮೂರ್ನಾಲ್ಕು ತಿಂಗಳ ಹಿಂದೆ ಏನು ಹೇಳಿರ ಅದೇ ಜನ, ತೀನ್ ಚಾರ್ ಮಾಸ ಪೈಲೆ ವೇ ಲೋಕ್ ಕ್ಯಾ ಕಹತೇತಿ ಮರ್ ಜಾನೆ ದೀಜಿ ಉಸೆ ಛುಯೆ ಮತ್ ಕವೋಂಕೆ ಚೋಂಸೋಸೆ ವೋ ಘಾಯಲ್ ಹೋ ಗಯಾ, ಕವ್ವೆ ಜಿಸೆ ಕಾಟತೆ ಹೈ ವೋ ಜೀವ ಬಚ್ ನಹಿ ಸಕ್ತಾ, ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕಹನೆ ವಾಲೆ ಲೋಕ್ ಆಜ್ ವಹಿ ಲೋಕ್ ಕ್ಯಾ ಹೈ ವರ್ಮಾ ಜಿ ಕೆ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ಕೋ ದೇಖಕರ್, ವರ್ಮಾ ಜಿ ಕಿ ಮಾತೃ ಹೃದಯ ಕೋ ದೇಖಕರ್, ಗಿಲ್ಲು ಕೆ ಹಾವ ಭಾವ ಕೋ ದೇಖಕರ್, गिल्लू को देख कर क्या है उसके स्वभाव को देख कर क्या है उन्हें आश्चर्यचकित होने लगा, वो मंत्र मुग्ध हो गए, हैरान हो गए। अंदर मूर्नाक तिंगलिंद अदक सायल बिड्री मुटबेड्री अदु सतोयतद कागे कच्चद अदु इळेंगिल्ल अंत हेळिदंत जन महादेवर्मावर प्रयत्नदिंद नोड्रि एष्टु प्रीति आ जीविगळ बग्गे ताई हृदयक्किंदु मातृ प्रेम था उसके अंदर सभी जीव जंतुओं के प्रति, है ना। मगु गाय मगुके गाय आगेदप अंदर नाय कच्चद गाय आगेद ताई हंगे बिटबिड़ता हेनरी, जब अपने छोटे से बच्चे को किसी कुत्ते ने काटा है कुत्ता काटने के बाद वो मर जाता है, ऐसा वैसा होता है क्या? माँ का हृदय बहुत विशाल होता है, वो ममतामय होती है, वो अपने बच्चे को ले जाती है अस्पताल ले जाती है, तरह तरह के डॉक्टरों को बताती है, हजारों लाखों रुपए खर्च कर कर उसकी जान बचाती है। इस प्रकार महादेव वर्मा के लिए वो छोटा सा जीव एक उनका उनकी संतान थी, पशु पक्षी उनके संतान थे, उनके बच्चे थे, इसलिए वह खुद प्रयत्न करके वो छोटे से जीव को बचाती है। जब वह चार महीने के बाद जब वही लोग आकर देखते हैं तो गिल्लू के हाव भाव को देखकर, उसके स्वभाव को देखकर, उसकी चमकीली आंखों को देखकर क्या है मंत्र मुग्ध हो जाते हैं, आश्चर्यचकित हो जाते हैं, विस्मित हो जाते हैं, बोलकर क्या है कहते हैं ये रीति ना पंद्रह अलीलिन मरी या रक्षण माड़ ಅದು ಇವತ್ತೇನಪ್ಪ ನಾಲ್ಕು ತಿಂಗಳ ನಂತರ ಇಷ್ಟು ಆರೋಗ್ಯವಂತವಾಗಿ ಉಣಿದು ಕುಪ್ಪಳ ಶುರು ಮಾಡ್ತ್ರಿ. ಹಮ್ ಉಸೆ ಗಿಲ್ಲು ಕಹಕರ್ ಬುಲಾನೆ ಲಗೆ, ವರ್ಮಾಜಿ ಆಗೇ ಕಹ ರಹಿ ಹೈ ಹಮ್ ಉಸೆ ಗಿಲ್ಲು ಕಹಕರ್ ಬುಲಾನೆ ಲಗೆ, ಮನೆ ಫೂಲ್ ರಖನೆ ಕಿ ಏಕ್ ಹಲ್ಕಿ ಡಲಿಯಾ ಮೇ ರುಯಿ ಬಿಛಾಕರ್ ಉಸೆ ತಾರ್ ಸೆ ಖಿಡ್ಕಿ ಪರ್ ಲಟ್ಕಾ ದಿಯಾ.
यानी 4 महीने के बाद वर्मा जी ने उसका नामकरण किया, उस छोटे से गिलहरी के बच्चे को एक नाम दी उन्होंने, गिल्लू। अब वो बड़ा हो गया था, इधर उधर घूम रहा था, लेकिन वर्मा जी के घर में और बहुत सारे कुत्ते बिल्लियां थे, कहीं पहाड़ कर न खाए बोलकर ये महादेव वर्मा को भी यह डर था। इसलिए उसने क्या किया मालूम है, जो खिड़की थी दीवार पर, खिड़की तो खिड़की पर क्या करती है, एक फूल रखने की डलिया, फूलों फूल की टोकरी जो होती है, उस टोकरी में क्या है, रेशमी का कपड़ा बिछाकर वो छोटे से जीव क्या करती है मालूम है, इधर तार को लटका देती है, इस तरह लटका देती है वो छोटे से जीव को उधर, इस तरह वो टोकरी को क्या करते हैं मालूम है, लटका देती है। वर्मा जी जो टोकरी होती है इस तरह लटका देती है, अंदर गिल्लू रहता है, गिल्लू उसे उसका वह घर बन गया। अब वह अंदर उसका नामकरण करने के बाद उसे एक छोटी सी फूल रखने की डलिया में क्या है, रुई बिछाकर यानी कपास बिछाकर, नरम कपड़ा बिछाकर क्या है, खिड़की को क्या है, तार से लटका देते, वहीं उसका गिल्लू का घर बन जाता है। ಅಂದ್ರೆ 4 ತಿಂಗಳ ನಂತರ 3-4 ತಿಂಗಳ ನಂತರ ಅದು ಭಾಳ ಚೆನ್ನಾಗಿ ಆಗಿಬಿಡ್ತದೆ. ಆದಾಗ ಮಾದಿವರ್ಮಾರು ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ಗೊತ್ತೇನು, ಅದಕ್ಕೊಂದು ಹೆಸರಿಟ್ಬಿಡ್ತಾರ್ರಿ, ಅದಕ್ಕೊಂದು ಹೆಸರು ಕೊಡ್ತಾರ, ಆ ಹಳ್ಳಿಲಿ ಮರಿಗೊಂದು ಹೆಸರು ಕೊಡ್ತಾರ. ಏನಂತ ಹೆಸರು ಕೊಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಗಿಲ್ಲು ಅಂತ ಹೆಸರು ಕೊಡ್ತಾರ್ರಿ. ಹೌದಾ, ಮಗು ಹುಟ್ಟಿದ ಮೇಲೆ ತಂದೆ ತಾಯಿ ಹೆಸರು ಇಡ್ತಾರಲ್ರಿ, ತೊಟ್ಲು ಹಾಕಿಡ್ತಾರ, ಹೌದಾ, ಏನು ಇಡಂಗಿಲ್ಲರಿ, ಊರಿಗೆ ಊಟ ಹಾಕಿ ನೆಂಟರಿಸ್ರಿ ಕರೆದು ತೊಟ್ಲು ಹಾಕಿ ರಾಮ ಶ್ಯಾಮ ಹಿಂಗೆಲ್ಲ ಏನೋ ಹೆಸರು ಇಡ್ತೀರಿ ಹಿಂದಿನ ಕಾಲದಾಗ. ಲೇಕಿನ್ ರಾಮ ಶ್ಯಾಮ್ ಆಜ್ಕೆ ಜಮಾನೆಕ್ಕೆ ಬಚ್ಚೋಕೆ ಲೇ ಪಸಂದ ನೀ ಹೇ ಅವ್ರ ಮಾತಾ ಪಿತಾಕ್ಕೆ ಲೇ ಪಸಂದ ನೀ ಹೇ ಪಹಲೆಕ್ಕೆ ಲೋಕ ಕ್ಯಾ ಕ್ಯೋ ನಾಮ ರಖತೆ ಮಾಲೂಮ್ ಹೇ ಆಪ್ಕೋ, ರಾಮ ನಾಮ, ರಾಮ ಕಾ ನಾಮ ರಖನೆ ಸೇ ಏಕ್ ತೋ ಭಗವಾನ್ ಕಾ ನಾಮ ಸ್ಮರಣ ಲಿಯಾ ಜೈಸಾ ಹೋತಾ ಹೇ, ದೂಸರಿ ಬಾತ್ ಅಪ್ನಾ ಬೇಟಾ ರಾಮ ಕಿ ತರಹ ಶೂರವೀರ ಬನೆ, इस भावना से क्या है उसका नाम राम रखते थे, अर्जुन रखते थे, भीम रखते थे ताकि भीम की तरह बलवान बने बोलकर। और लड़कियों के नाम कैसा रखते थे पहले के जमाने को, लक्ष्मी, लक्ष्मी कहने के बाद लक्ष्मी नामक देवी का स्मरण भी किया जाता है और अपनी बेटी लक्ष्मी को पुकारे जैसा होता है बोलकर क्या है, और लक्ष्मी की तरह वो कहीं भी जाए, किसी के घर में भी जाए, वह क्या उस घर में सुख संपत्ति समृद्धि बना रहे, यह उद्देश्य क्या है, अपने बेटियों का नाम भी रखते थे, लक्ष्मी सरस्वती पार्वती सीता इस प्रकार का नाम रखते थे। लेकिन जमाना बदल गया है, ये नाम क्या है ढूंढना पड़ रहा है, हजारों में एक का नाम, एक लड़की का नाम लक्ष्मी, हजारों में एक लड़के का नाम कहीं राम अर्जुन रह रहा है। आज कैसे कैसा नाम रख रहे, सोनू मोनू टोनू टुक टुक सुप्री सुप्रिया कवना भावना ऐसा नाम रख रहे हैं। लेकिन पहले के नामों में जितना अर्थ था, कितना उस नाम का सार्थ उसमें अर्थ गर्भ में कितना अर्थ भरा रहता था, आज के नामों में उतना अर्थ नहीं है ना, उतना शक्ति नहीं रह गई है। इस तरह क्या वर्मा जी ने उसका नाम रख दिया गिल्लू बोलकर, गिल्लू उसका घर बन जाता है। ये रीति अदे ಒಂದು ಗಿಲ್ಲು ಅಂತ ಹೆಸರಿಟ್ಟು ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಾರಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಒಂದು ಹೂವಿನ ಬುಟ್ಟಿಯಲ್ಲಿ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಒಂದು ಮೆತ್ತಗೆ ಹಾಸಿಗೆ ಹಾಸಿ ಅದರಾಗ ಅದಕ್ಕೆ ಇಟ್ಟು ಆ ಬುಟ್ಟಿಗೆ ತಾರ ಕಟ್ಟಿ ವೈದ್ಯ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ, ಕಿಟಕಿ ಹತ್ತಿರ ಅಲ್ಲಿ ಒಂದು ಜೋತ್ ಹಾಕ್ತಾಳ್ರಿ, ಒಂದು ಒಂದು ಮಳೆ ಹೊಡೆದು ಜೋತ್ ಹಾಕ್ತಾರ ಅಲ್ಲಿ ಅಲ್ಲಿ ಅದು ಗಿಲ್ಲುವ ಮನೆ ಆಗ್ಬಿಡ್ತದ, ಗಿಲ್ಲುಕ ಘರ್ ಬಂಜಾತ ಹೇ. 2 ವರ್ಷ ಹೀ ಗಿಲ್ಲುಕ 2 ವರ್ಷ ವಹೀ ಗಿಲ್ಲುಕ ಘರ್ ರಹಾ, वह स्वयं हिलाकर अपने घर में झूलता और अपने कांच के मनोकी से आंखों से कमरे के भीतर और खिड़की से बाहर न जाने क्या देखता समझता रहता था, परंतु उसकी समझदारी और कार्यकला पर उस सबको आश्चर्य होता था। तो 2 वर्ष
2 वर्ष गिल्लू का घर बन गया, 2 वर्ष गिल्लू का घर बन गया। वो 2 वर्ष तक उस घर में रहा और आप अपने आप को क्या हिलाकर झूलने लगता था, कभी खिड़की के बाहर, कभी कमरे में, न जाने क्या देखता था, क्या समझता था, क्या करना चाहता था। उसकी भावनाओं को मैं समझ नहीं पाई या कोई समझ नहीं पाया, बोलकर रोरमा जी कहती है। यानी 2 वर्ष उसका घर रहा, वह स्वयं हिलाकर अपने घर में झूलता, अपने कांच के मनोकी से आंखों से कमरे के भीतर और खिड़की से बाहर न जाने क्या से देखता समझता रहता, परंतु उसकी समझदारी और कार्यकलाप पर वो सबको आश्चर्य होता था। 2 वर्ष अड़ल मरिया मन इत 2 वर्ष इतना अदर आयुष्य 2 वर्ष 2 वर्ष इतना अल अल उ तंतने तूकबिड़ती तंतने तूक हिंग हिंग तन शरीर अल्लाड़ी तूकबिड़ती 2 वर्ष अदर मन आयु 2 वर्ष तनक अदनमती खिड़कियां हो रोड़ती मनोल नोड़ती अदर यार नोड़ती अदर ऐन तक अदर मनसन ऐन नड़ती अदर भावने तक नमें आगे अदर हाव भाव नोड़ अदर सणन मन हवलदंत केंपन कण पी 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 आकड़ कड़े नोड़ नोड़ी आश्चर्य आती अद्कु ऐन मातु क्या करना चाहता क्या देखना चाहता उसके मन में क्या चल रहा है क्या सोच रहा है वह किसी को पता नहीं चला। केवल कभी खिड़की के बाहर कभी कमरे में अपने नन्नी नन्नी चमकीली मोतियों से आंखों से इधर उधर ताकने लगता था देखने लगता था, लेकिन उसके देखने की उसकी भावनाओं को हम समझ नहीं पाए अंतरता इधर रही। चलिए आगे क्या कहते, जब मैं लिखने बैठती तब अपने और मेरा ध्यान आकर्षित करने की उसे इतनी तीव्र इच्छा होती थी कि उसने एक अच्छा उपाय खोज निकाला। वह मेरे पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता और फिर उसी तेजी से उतरता। उसका यह दौड़ने का क्रम तब तक चलता जब तक मैं उसे पकड़ने के लिए नहीं उठती। तो वर्मा जी कह रही है, वर्मा जी जब साहित्य लिखने बैठती थी टेबल पर नोटबुक रखकर कुर्सी पर बैठ कर क्या है कहानियां नाटक रचनाएं लिखने लगती थी, तो खिड़की के पास टोकरी में उसके झूले में झूलता हुआ गिल्लू वहीं वर्मा जी को देखते रहता था। वर्मा जी का ध्यान अपने और आकर्षित करने के लिए वर्मा जी अपना काम छोड़कर उसे उठा ले, उस पर ममता की वर्षा करे, उसे प्यार करे, उसे कुछ खिलाए पिलाए, इस उद्देश्य से ये सब करे बोलकर क्या करता था गिल्लू मालूम है, उसने वर्मा जी का ध्यान आकर्षित करने के लिए एक प्लान बनाया, एक उपाय बनाया। वो क्या उपाय था देखिए, वो मेरे पैर तक आकर सर से पर्दे पर चढ़ जाता था, फिर उसी तेजी से आकर पैरों पर से फिर झूले में जाकर बैठ जाता था। यह क्रम तब तक चलता रहता था जब तक वर्मा जी अपना लिखने का काम छोड़कर उसे उठा न ले, उसे पकड़ न ले, पकड़कर अपने पास बिठाने ले न ले, तब तक क्या है गिल्लू करते रहता। अंदर वहां अलीलन बगी रहता इधर क्या होती, जो घर में जो माँ होती है जब काम करती रहती है, खाना पकाती रहती है या दूसरे काम में मग्न रहती है, तो बच्चे क्या करते, छोटे छोटे 4-5 महीने के बच्चे अपने माँ का ध्यान अपने ओर आकर्षित करने के लिए चीखने लगते हैं या चिल्लाने लगते हैं, कोई भी चीज़ है उस पर फेंकने लगते हैं माँ के ऊपर, ताकि माँ अपना काम छोड़ कर आकर क्या है उस बच्चे को उठा ले, उसे प्यार करे, है ना। इस प्रकार के करते रहते छोटे छोटे घर में 3-4 महीने के साल भर के बच्चे करते रहते हैं। इसी प्रकार गिल्लू ने क्या किया मालूम है, जब वर्मा जी लिखने बैठती थी तब वह झूले में से देखते रहता था वर्मा जी को। वर्मा जी अपने काम में जब मग्न रहती थी तब क्या करता था, उसने एक उपाय सोचा अंदर अद वर्मा जी और कुर्सी मेल कुंत नोटबुक तक बरीता इवग टेबल मेले बरी कु पुस्तक इटक नोटबुक इटक बरीता इवग आ केस मग्न गिल्लू ऐनमती गेनो वर्मा जीवर ಮನಸನ್ನು ತನ್ನ ಕಡೆ ಸೆಳೆವಾಗ ಸಲುವಾಗಿ ಅವರನ್ನು ತನ್ನ ಕಡೆ ಆಕರ್ಷಿಸುವ ಸಲುವಾಗಿ ಒಂದು ಉಪಾಯವನ್ನು ಹುಡುಕಿತಂತ್ರಿ. ಏನು ಉಪಾಯಪ್ಪ ಅಂದ್ರೆ
ಎಲ್ಲಿವರೆಗೂ ವರ್ಮಾಜಿಯವರು ತನ್ನ ಕೆಲಸ ಬಿಟ್ಟು ತನ್ನ ಬರೆಯೋದನ್ನು ಬಿಟ್ಟು ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ಅದಕ್ಕೆ ಎತ್ಕೊಂಬಂಗಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ಹಿಡ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಹತ್ತಿರ ಕೂಡಿಸ್ಕೊಂಬಂಗಿಲ್ಲ, ಅದಕ್ಕೆ ತಿಲ್ಲ ಕೊಡಂಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ಏನು ಮಾಡ್ತದಂತ ಆ ಗೂಳಿನಿಂದ ಕೆಳಗೆ ಇಳಿದು ಅವ್ರ ಕ್ಯಾಲ್ ಮೇಲಿನ ಸಾರ ಹೋಗಿ ಆ ಬಾಕಿಲ್ಗಳು ಪರ್ದ ಮೇಲೆ ಇರ್ತಿತ್ತಂದ್ರಿ, ಬಾಕಿಲ್ಗಳಿಗೆ ಪರ್ದ ಇರ್ತವಲ್ಲ. ಫಿರ್ ಮತ್ತೆ ಅದೇ ವೇಗದಿಂದ ಫಿರ್ ಬಾಕಿ ಆ ಪರ್ದ ಮೇಲಿನ ಕೆಳಗೆ ಸಾರ ಇಳಿದು ವರ್ಮಾಜಿಯವ್ರ ಕಾಲ್ ಮೇಲಿಂದ ಹೋಗಿ ಮತ್ತೆ ಇಲ್ಲಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹೋಗಿ ಕೊಡ್ತಿತ್ತಂತ್ರಿ. ಇದು ಎಲ್ಲಿ ತನಕ ಮಾಡ್ತಿತ್ತಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಎಲ್ಲಿವರೆಗೆ ವರ್ಮಾಜಿಯವರು ಆ ಅಳಲಿನ ಮರಿಯನ್ನು ಹಿಡ್ಕೊಂಡು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ತನ್ನ ಹಕ್ಕತ್ತಿರ ಕೂಡಿಸಂಗಿಲ್ಲ, ಅಲ್ಲಿ ತನಕ ಇದೇ ರೀತಿ ಮಾಡ್ತಿದ್ದಂತ. ಸೊ ಜಪ್ ಇಸ್ಪರ್ ಪ್ರಶ್ನ ಆತ ಕವಿ ಕವಿ ವರ್ಮಾಜಿಕ ಧ್ಯಾನ ಆಕರ್ಷಿತ ಕರ್ನೇಕಿಲ್ಲೇ ಗಿಲ್ಲೂನೇ ಕ್ಯಾ ಉಪಾಯಕ್ಕೆಯ, ವರ್ಮಾಜಿಕ ಧ್ಯಾನ ಆಕರ್ಷಿತ ಕರ್ನೇಕಿಲ್ಲೇ ಗಿಲ್ಲೂನೇ ಏಕ ಉಪಾಯಕ್ಕೆಯ, ಅಪ್ನೇ ಘೋಸಲೆ ಸೆ ನಿಕಲ್ಕರ್ ವರ್ಮಾಜಿಕೆ ಪೈರೋಂ ಪರ್ ಸರ್ರ ಬಲ್ಕರ್ ಚಡ್ಕರ್ ಪರ್ದೆ ಪರ್ ದಿವಾರಕ್ಕೆ ಪರ್ದೆ ಪರ್ ಚಡ್ ಜಾತ ದರ್ವಾಜಕ್ಕೆ ಪರ್ದೆ ಪರ್ ಚಡ್ಕರ್ ಫಿರ್ ಉಸಿ ತೇಜಿ ಸೆ ಫಿರ್ ಸರ್ ಸೆ ಬೋಲ್ಕರ್ ಕ್ಯಾ ವರ್ಮಾಜಿಕೆ ಪೈರೋಂ ಪರ್ ಹಾಕರ್ ಫಿರ್ ಘೋಸಲೆ ಮೇ ಜಾಕರ್ ಬೈಠ ತಪ್ ಏ ಕ್ರಮ ತಬ್ ತಕ್ ಚಲತ ಜಬ್ ತಕ್ ಕ್ಯಾ ಹೈ ವರ್ಮಾಜಿ ಉಸೆ ಉಠಕರ್ ಉಸ್ ಅಪ್ನ ಕಾಮ ಛೋಡ್ಕರ್ ಉಸೆ ಅಪ್ನೆ ಪಾ ಉಸೆ ಉಠಾನಲೆ ಯೇ ಚಲತೆ ರಹತಾ ಬೋಲ್ಕರ್ ಲಿಖನಾ ಚಾಹಿಯೆ. ಆಗಿ ಕ್ಯಾ ಕಹತೆ ದೇಖಿಯೇ ವರ್ಮಾಜಿ ಕ್ಯಾ ಕಹತೆ ದೇಖಿಯೇ ಕಭಿ ಮೈ ಗಿಲ್ಲು ಕೋ ಪಕಡ್ಕರ್ ಏಕ ಲಂಬೆ ಲಿಫಾಫೆ ಮೇ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ರಖ ದೇತಿ ಕಿ ಉಸ್ಕೆ ಅಗಲೇ ದೋ ಪಂಜೋ ಔರ್ ಸಿರ್ ಕೆ ಅತಿರಿಕ್ತ ಸಾರಾ ಲಘು ಗಾತ್ ಲಿಫಾಫೆ ಕೆ ಭೀತರ್ ಬಂದ್ ರಹಿತಾ. ಇಸ್ ಅದ್ಭುತ ಸ್ಥಿತಿ ಮೇ ಕಭಿ ಕಭಿ ಘಂಟೋ ಮೇಜ್ ಪರ್ ದಿವಾರ ಕೆ ಸಹಾರೆ ಖಡಾ ರಹಕರ್ ವಹ ಅಪ್ನಿ ಚಮಕೀಲಿ ಆಂಕೋ ಸೆ ಮೇರಾ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ದೇಖಾ ಕರ್ತಾ ಥಾ. ತಬ್ ವರ್ಮಾಜಿ ಕ್ಯಾ ಕರ್ತಿ ಮಾಲೂಮ್ ಹೈ, ಉಸೆ ಉಠಾ ಲೇತಿ, ಉಸೆ ಪಕಡ್ ಲೇತಿ, ಪಕಡ್ ಲೇಕರ್ ಕ್ಯಾ ಕರ್ತಿ ಮಾಲೂಮ್ ಹೈ, ಉಸೆ ಏಕ್ ಛೋಟೆ ಸೆ ಲಿಫಾಫೆ ಮೇ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕ್ಯಾ ಹೈ ಏಕ್ ಛೋಟೆ ಸೆ ಲಿಫಾಫಾ ರಹತಾ ಥಾ ಲೆಟರ್ ಕಾ ಲಿಫಾಫಾ, ಉಸ್ ಲಿಫಾಫೆ ಮೇ ಡಾಲ್ಕರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಉಸೆ ಛೋಡ್ತಿ, ಉಸೆ ಉಸ್ಕಾ ಸಾರಾ ಶರೀರ ಅಂದರ್ ರಹತಾ ಥಾ ಔರ್ ಕೇವಲ ಉಸ್ಕಾ ಉಪ್ಪರ್ ಕಾ ಬಾ ಗರ್ದನ್ ಕೆ ಉಪ್ಪರ್ ಕಾ ಭಾಗ ಔರ್ ದೋ ಪಂಜೆ ಉಪ್ಪರ್ ರಖ ದೇತಿ ಥಿ ಔರ್ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕ್ಯಾ ದಿವಾರ ಕೆ ಸಹಾರೆ ಉಸೆ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ರಖ ದೇತಿ ಥಿ ಔರ್ ರಖಕರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಟೇಬಲ್ ಪರ್ ದಿವಾರ ಕೆ ಸಹಾರೆ ರಖಕರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಫಿರ್ ಘಂಟೋ ಲಿಖತೆ ಬೈಠತಿ ಥಿ ಮಹಾದೇವ ವರ್ಮಾ, ಘಂಟೋ ತಕ್ ಲಿಖತೆ ಬೈಠತಿ ಥಿ ಇಸ್ ಪ್ರಕಾರ ಕರ್ತಿ ರಹತಿ ಥಿ ಓ ಭಿ ಘಂಟೋ ತಕ್ ವೈಸೆ ಹಿ ಬೈಠೆ ರಹತಾ ಥಾ ಅಪ್ನೆ ದೋ ಆಗೆ ಕೆ ಪಂಜೆ ಔರ್ ಅಪ್ನ ಗರ್ದನ್ ಕ್ಯಾ ಲಿಫಾಫೆ ಸೆ ಬಾಹರ್ ರಖಕರ್ ಕ್ಯಾ ಸಾರಾ ಶರೀರ ಅಂದರ್ ರಖಕರ್ ಕ್ಯಾ ದಿವಾರ ಕೆ ಸಾರಾ ವೈಸೆ ಹಿ ಖಡೆ ರಹತಾ ಥಾ ಔರ್ ವರ್ಮಾಜಿ ಲಿಖತೆ ರಹತಿ ಥಿ ಘಂಟೋ ತಕ್ ಲಿಖತೆ ರಹತಿ ಥಿ ಔರ್ ನ ಜಾನೆ ವೋ ಗಿಲ್ಲು ಅಪ್ನೆ ನನ್ನಿ ನನ್ನಿ ಚಮಕೀಲಿ ಆಂಖೋ ಸೆ ಮಹಾದೇವ ವರ್ಮಾ ಜೋ ಲಿಖತಿ ಥಿ ವೋ ದೇಖತೆ ರಹತಾ ಥಾ ವೋ ಕ್ಯಾ ಸಮಜತಾ ಥಾ ಕ್ಯಾ ಕರ್ತಾ ಥಾ ಇಸ್ಕಾ ಬಾರೆ ಮೇ ಕಿಸಿ ಕೋ ಪತಾ ನಹೀ ಥಾ ಉಸ್ಕಾ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ವರ್ಮಾಜಿ ಕಾ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ದೇಖೇ ಕರ್ತಾ ಥಾ. ಅಂದರೆ ವರ್ಮಾಜಿಯವ್ರು ಹೇಳ್ತಾರೆ ನಾನು ನನ್ನ ಕೆಲಸವನ್ನು ಬಿಟ್ಟು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಅದಕ್ಕೆ ಎತ್ಕೊಂಡು ಸಮಾಧಾನ ಪಡಿಸಿ ಅದಕ್ಕೆ ಏನು ಮಾಡ್ತಿದೆ, ಒಂದು ಲಿಫಾಫದಲ್ಲಿ ಪತ್ರ ಹಾಕುವಂಥ ಲಿಫಾಫ ಇರ್ತಲ್ರಿ ಪಾಕಿಟ್ ಆ ಕಾಗದ ಲಿಫಾಫ ಇರ್ತದೆ ಆ ಲಿಫಾಫದಲ್ಲಿ ಅದರ ಶರೀರವಾದ ಭಾಗವನ್ನು ಕುತ್ತಿಗೆವರೆಗೆ ಕುತ್ತಿಗೆ ಒಂದಿಟ್ಟು ಮ್ಯಾಲಿರ್ತಿತ್ತು ಮತ್ತು ಎರಡು ಕಾಲುಗಳು ಮತ್ತು ಮ್ಯಾ ಹೊರಗಿರ್ತೀವಿ ಕುತ್ತಿಗೆ ಕಾಲು, ಬಾಕಿದೆಲ್ಲ ಶರೀರ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಆ ಲಿಫಾಫದಲ್ಲಿ ಅದನ್ನು ಹಾಕಿ ಅದಕ್ಕೇನು ಮಾಡ್ತಿರು ತನ್ನ ಟೇಬಲ್ ಹತ್ತಿರ ಏನು ಗ್ವಾಡಿ ಇತ್ತು ಗ್ವಾಡಿಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಿಂಗೆ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಟ್ಟು ಬಿಡ್ತೀರಿ, ಇಟ್ಟು ಘಂಟೆಗಟ್ಟಲೆ ಬರ್ಕೋತಾ ಕೊಡ್ತಿರು ವರ್ಮಾಜಿಯವ್ರು ಘಂಟೆಗಟ್ಟಲೆ ಬರ್ಕೋತಾ ಕೊಡ್ತಿರು. ಆ ಘಂಟೆಗಟ್ಟಲೆ ಬರ್ಕೋತಾ ಕುಂತಾಗ ನಾನು ಅದು ಮುತ್ತಾದ ಮುತ್ತಿನಂತ ಪಳಪಳ ಹೊಳೆಯುವಂಥ ಕೆಂಪನ ಕಣ್ಣಿನಿಂದ ಮಹಾದೇವರ್ಮರು ಏನು ಬರಿತಾ ಇದ್ದಾರೆ ಏನು ಕಾರ್ಯ ಮಾಡ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ಅಂತೇಳಿ ಪಿಳಿ 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 ನೋಡ್ಕೋತ ಸಮಾಧಾನದಿಂದ ಕೂಡ್ತಿತ್ರಿ. ಯಾವ ರೀತಿ ತಾಯಿ ಮಗುವನ್ನು ಪ್ರೀತಿಯಿಂದ ಎತ್ಕೊಂಡು ತನ್ನ ಹತ್ತಿರ ಕೂಡಿಸ್ಕೊಂಡಾಗ ತಾಯಿ ಕೆಲಸ ಮಾಡ್ತಾ ಇರುವಾಗ ಮಗು ಶಾಂತವಾಗಿ ನೋಡ್ತಾ ಇರ್ತದೆ, ಆದ್ರೆ ತಾಯಿ ದೂರ ಹೋದಾಗ ಏಟ್ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತದೆ, ತಾಯಿ ಕಣ್ಣಿ ಕಾಣಲಂದ್ರೆ ಏಟ್ ಗಲಾಟೆ ಮಾಡ್ತದೆ, ಮಾ ಅಗರ್ ನಜರ್ಕೆ ಸಾಮ್ನೆ ಸೆ ಹಟ್ ಗೈ ತೋ ಬಚ್ಚಾ ರೋನೆ ಲಗ್ತಾ ಹೈ, ಅಗರ್ ಪ್ಯಾರ ಸೆ ಮಾ ಉಠಾಕರ್ ಅಪ್ನೆ ಪಾಸ್ ಬಿಟಾಕರ್ ಜಬ್ ಅಪ್ನೆ ಕಾಮ್ ಮೇ ಲಗ್ ಜಾತಿ ಹೈ ತೋ ಬಚ್ಚಾ ಶಾಂತ ಬೈಠ ಜಾತಾ ಹೈ. ಉಸಿ ಪ್ರಕಾರ ಕ್ಯಾ ಮಾ ಮಾ ಗಿಲ್ಲೂ ಕೆಲೇ ಜೊ ಮಾ ಬಂತಿ ಹೈ ವರ್ಮಾಜಿ ವಹ ಉಸೆ ಅಪ್ನೆ ಪಾಸ್ ಬಿಟಾಕರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಏಕ ಲಿಫಾಫೆ ಮೇ ರಖಕರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ದಿವಾರ ಕೆ ಸಹಾರೆ ರಖ ದೇತಿ ಹೈ ಔರ್ ಅಪ್ನೆ ಕಾಮ್ ಮೇ ಲಗ್ ಜಾತಿ ಹೈ ತೋ ವಹ ಶಾಂತ ಹೋಕರ್ ಕ್ಯಾ ಹೈ ಮಾದಿ ವರ್ಮಾ ಕಾ ಕಾರ್ಯಕಲಾಪ ದೇಖಾ ಕರ್ತಾ ಥಾ. ಇಸ್ ತರ ಮಾದಿ ವರ್ಮಾ ಕೆ ಮೇ ಔರ್ ಗಿಲ್ಲೂ ಮೇ ಇತನಾ ಪ್ರೇಮ ಥಾ ಜೋ ಆಜ್ಕೆ ಮಾನವ ಜಾತಿ ಮೇ ಜೊ ಅಪ್ನೆ ಬಚ್ಚೋಂ ಕೆ ಪ್ರತಿ ಮಾ ಕಾ ಜೊ ಪ್ಯಾರ ಹೋತಾ ಹೈ ಉಸಿ ಪ್ರಕಾರ ಕಾ ಪ್ಯಾರ
महादेव वर्मा के में क्या है, गिल्लू देखता था, और महादेव वर्मा क्या है अपने संतान का जो प्रेम है वो पूरा क्या है गिल्लू में देखती थी। इस तरह दोनों के बीच में माँ बेटे का प्रेम समाया हुआ था। इस तरह का महादेव वर्मा उसके प्रति अपनी ममता की वर्षा करती रहती है। भूख लगने पर चिक चिक करके मानो वह मुझे सूचना देता, और काजू या बिस्कुट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे कुतुरता रहता था, कुतुरता रहता था यानी दांतों से काटता रहता था। जब गिल्लू को भूख लगता था, जब बच्चे को भूख लगता है तो बच्चा क्या करता है, रोने लगता है, चिल्लाने लगता है ना। तो इसी प्रकार गिल्लू को भूख लगने पर वो लिफाफे में से ही क्या करता था, चिक 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 बोलकर क्या आवाज देता था। तब वर्मा जी समझ जाती थी अब इसे भूख लग गया है, इसे खाने के लिए कुछ चाहिए, बोलकर क्या करती है उसका प्रिय खाद्य, उसका प्रिय खाना जो था काजू और बिस्किट, वो लाकर क्या करती थी वर्मा जी उसके सामने रख देती थी, उसके पास रख देती थी। तब गिल्लू क्या करता था अपने नन्हे नन्हे अगले पंजों से उसे एक एक काजू का दाना उठा कर के अपने दांतों से ऐसा कुतुरते रहता था, इस तरह करते रहता था। तो वर्मा जी हेता इधर घंटे घटले बर्कोता कूड़ती घंटे घटले अद अल्ले पाकिटदा ऐनप अंदर इतु एर मुद्दे कालो तन कूदी होर हाकि अस्टे पीड़ी नोड़कोता कूड़ती हसुआद मगुवी हसु आयत ऐनमी अल्ला शुरुमत चीरला शुरुमत मई बकर्सकोलक शुरुमत विली विली वद्याड़ शुरुमत आव तेनमता आ मगुवी भावनो अललू अर्थमकू ಅದಕ್ಕೆ ಪ್ರಿಯವಾದಂಥ ಆಹಾರವನ್ನು ತಂದು ಕೊಡ್ತಾಳ್ರಿ, ಬಿಸ್ಕಿಟೋ ಹಾಲು ಏನೇನೋ ತಂದು ಕೊಡ್ತಾರೆ, ಆವಾಗ ತಿಂದು ಸಮಾಧಾನ ಇರುತ್ತೆ ನೋಡ್ರಿ. ಆಗ ವರ್ಮಾಜಿಯವರು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ಅದು ಹಸುವಾದಾಗ ಚಿಕ್ 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 ಅಂತಿತ್ತಂತ, ಆ ವರ್ಮಾಜಿಯವರು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ಈಗ ಇದಕ್ಕೆ ಹಸು ಆಗ್ಯದ, ಇದಕ್ಕೆ ಪ್ರಿಯವಾದಂಥ ಆಹಾರ ಯಾವುದು ಕಾಜು ಮತ್ತು ಬಿಸ್ಕಿಟ್ಟು ತಂದೇನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಅದ್ರ ಮುಂದೆ ಇಟ್ಬಿಡ್ತಿರು, ಆವಾಗ ತನ್ನ ಮುಂದಿನ ಕಾಲಿನ ಬೆರಳಿನಿಂದ ಒಂದೊಂದು ಅಗಳನ್ನು ಕಾಜುವಿನ ಅಗಳನ್ನು ಎತ್ಕೊಂಡು ಹಿಂಗೆ ಕುರು 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 ಕತ್ತರಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ಸಣ್ಣ ಮಗು ಬಿಸ್ಕಿಟ್ ಕತ್ತರಿಸಿದಂಗೆ ಕತ್ತರಿಸ್ತಾ ಇತ್ತು. ದೊಡ್ಡ ಮಕ್ಕಳಲ್ಲ, ದೊಡ್ಡ ಮಕ್ಕಳು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಇಡೀ ಬಿಸ್ಕಿಟ್ ಪಾಕೆಟೇ ಬೈದ ಹಾಕೊಂಡ್ಬಿಡ್ತಾವೆ. ಸಣ್ಣ ಮಕ್ಕಳು ಒಂದೊಂದೇ ಬಿಸ್ಕಿಟು ಅರ್ಧ ಬಿಸ್ಕಿಟು ತಾಯಿ ಅದಕ್ಕೆ ಹೋಳು ಮಾಡಿಡ್ತಾಳೆ, ಒಂದೊಂದು ಬಿಸ್ಕಿಟ್ ಏನು ಮಾಡ್ತಾವೆ ತೊಗೊಂಡು ಹೆಂಗೆ ತಿಂತಲ್ಲ, ಆ ರೀತಿ ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಹಸಿವಾದಾಗ ಈ ರೀತಿ ಮಾಡ್ತಿತ್ತು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ವರ್ಮಾಜಿಯವರು ಹೇಳ್ತಾ ಇದ್ದಾರೆ ರೀ. भूख लगने पर चिक चिक करके मानो वह मुझे सूचना देता, और काजू या बिस्किट मिल जाने पर उसी स्थिति में लिफाफे से बाहर वाले पंजों से पकड़कर उसे कुतुरता रहता। आगे देखिए, फिर गिल्लू के जीवन काल का प्रथम वसंत आया। बाहर की गिल्लियां खिड़की की जाली के पास आकर चिक चिक करने न जाने क्या कहने लगी। तो गिल्लू की अवधि 2 वर्ष की होती है। गिल्लू 1 साल का हो गया था, पहला वसंत आ गया था, अब वह जवान हो गया था, और खिड़की के बाहर की गिलरियाँ गिल्लू के पास आकर चिक चिक करने लगती थी। गिल्लू क्या कमरे में से ही बाहर की गिलरियों को चिक चिक करके अपना संदेश देता था, अपने भावनाएं प्रकट करने लगता था। इस तरह क्या है कह रहे, देखिए, फिर गिल्लू के जीवन का प्रथम वसंत आया। बाहर की गिलरियाँ खिड़की की जाली के पास आकर चिक चिक करके न जाने क्या कहने लगी। गिल्लू को जाली के पास बैठकर अपनेपन से बाहर झांकते देखकर मुझे लगा कि इसे मुक्त करना आवश्यक हो गया। जब बाहर की गिलरियां खिड़की के जाली के पास आकर चिक चिक करने लगती, और अंदर से गिल्लू भी क्या अपने सजातीय जीवों को देखकर, अपने परिवार के सदस्यों को देखकर वह भी बाहर जाने के लिए छटपटाने लगता था। वो भी चाहता था कि वह भी खिड़की से बाहर जाए, अपने पड़ोसियों से मिले, अपने सजातियों से मिले, अपने भाई बहनों से मिले, अपने माता पिताओं से मिले, अपने मित्र मंडलियों से मिले। उसके मन में यह भावना आने लगी तो यह भी क्या अंदर से क्या है झूले में बैठकर चिक चिक करने लगता था। तब वर्मा जी समझ गई अब गिल्लू जवान हो गया है, 1 साल का हो गया है,
अब वह भी अपने परिवार के लोगों से मिलना चाहता है, उसे मुक्त कर देना चाहिए, उसे स्वतंत्र कर देना चाहिए, चाहे वो जाए बाहर जाए खेले कूदे अपने सजातीय जीवों के साथ, क्या है मौज मस्ती करे बोल करके हम आदेव वर्मा समझ कर कैसे उसे मुक्त करती है, और बाहर जाकर वो फिर घर में कैसे आता है, ये सब क्या है कल की अवधि में देखेंगे। अंदर महादेव वर्मा हेतर एरू वर्ष गिल्लुवन मन अदे आगे आदा अदक वर्माजीवर मन के बंद वर्ष आयतु मोदलने वर्ष एर वर्षद अलीलिन आयुष एर वर्ष वर्ष आगे अब दौड़दी खिड़की हिरा बंद हो रगन अलीलू बंद चिक् 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 चिक्ता अवेन अती इनकोती गतिरूप गूड़े कुतु आ तोटला कुतु अदनू चिक् 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 चिक्ता ತನ್ನ ಪರಿವಾರ ಜೊತೆಗೆ ಬೆಳಿಬೇಕು, ಓಡಾಡಬೇಕು, ಸುತ್ತಾಡಬೇಕು, ಕುಣಿದು ಕುಣಪಳಿಸಬೇಕಂತೇಳಿ ಅದರ ಮನಸ್ಸಿನಲ್ಲೂ ಭಾವನೆಗಳು ವ್ಯಕ್ತ ಆಗ್ತಾ ಇದ್ದು, ಹೀಗಾಗಿ ವರ್ಮಾಜಿಯವರು ತಿಳ್ಕೊಂಡ್ರು ಈಗ ಏನಾದರೂ ಮಾಡಬೇಕು, ಈಗ ಇದಕ್ಕೆ ಒಂದು ವರ್ಷ ಆಗ್ಯದ, ಇದು ಏನಪ್ಪ ಅಂದ್ರೆ ಈಗ ತನ್ನ ಸಂಬಂಧಿಕರ ಜೊತೆ ಓಡಾಡಬೇಕಂತ ಇದೆ, ಬೆಳಿಬೇಕಂತ ಇದೆ, ಈಗ ಇದಕ್ಕೆ ಗೂಡಿನಾಗೆ ಕಟ್ಟಿಡೋದು ಬೇಡ, ಈಗ ಅದು ತನ್ನ ಪ್ರಾಣದ ರಕ್ಷಣೆ ತಾ ಮಾಡ್ಕೋತದ, ತಾನು ಓಡಾಡಲಿ, ಇದಕ್ಕೆ ಮುಕ್ತಗೊಳಿಸ್ಬೇಕು, ಇದಕ್ಕೆ ಸ್ವತಂತ್ರವಾಗಿ ಬಿಟ್ಟುಬಿಡಬೇಕು, ತನ್ನ ಪಾಡಿಗೆ ತಾ ಬಿಟ್ಟುಬಿಡಬೇಕು ಅಂತ ತಿಳ್ಕೊಂಡು ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಅವರು ಅದು ತಿಳ್ಕೊಂಡ್ಬಿಟ್ಟು ಅದ್ರ ಯಾವ ರೀತಿ ಅದಕ್ಕೆ ಬಿಟ್ಟುಬಿಡ್ತಾರೆ, ಯಾವ ರೀತಿ ಅದಕ್ಕೆ ಮುಕ್ತಗೊಳಿಸ್ತಾರೆ, ಯಾವ ರೀತಿ ಅದು ಹೊರಗೆ ಓಡಾಡಿ ಎಲ್ಲ ಕಡೆ ಸುತ್ತಾಡಿ ಬರ್ತದೆ, ಮತ್ತು ಯಾವಾಗ ಬರ್ತದೆ, ಯಾವಾಗ ಹೋಯ್ತದೆ, ಏನು ಹೊರಗೆ ಓಡಾಡಿ ಏನೇನು ಮಾಡ್ತದೆ ಅನ್ನೋದೆಲ್ಲ ಮಹಾದೇವ ವರ್ಮ ಅವರು ತನ್ನ ಗಿಲ್ಲು ಎನ್ನುವಂಥ ಪಾಠದಲ್ಲಿ ಮುಂದಿನ ಭಾಗದಲ್ಲಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ. ಅದು ಯಾವ ರೀತಿ ವ್ಯಕ್ತಪಡಿಸ್ತಾರೆ ಅನ್ನೋದನ್ನು ನಾವು ಮುಂದಿನ ನಾಳಿನ ಅವಧಿಯಲ್ಲಿ ನೋಡೋಣ. ತಪ್ಪ ತಕ್ಕಿಲಿಯೇ ಹಮೇ ಇಜಾಜತ್ ದೀಜಿಯೇ, ಧನ್ಯವಾದ.